मी ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, नेत्यांना का या गोष्टी कळत नाहीयेत? तुम्ही आत्ता का मला फोन करताय? एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला पण कळली नाही का? ते वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायमसामान्य मार्क्स सैनिकांसाठी लढत आलाय. आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो. मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाया होत असतील, त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल, मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला? तर त्याच्याकरता मी अन्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत. आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसंग कधी नव्हता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये, परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले, ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळं चालवले, इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधनं जातोय तो लोकांना माहिती आहे. माझा जो आजचा त्रास आहे, मी कोणत्या परिस्थितीने, मी काल रात्रभर झोपलेलो नाही, मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला. मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिजे असेल, अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले, परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही. मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाऱ्हाणं मांडत आलोय. निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे. आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल, काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे. कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता? कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता? अरे या पुणे शहरामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो. म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाहीये का? या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे. मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो, परंतु काही लोकांना वाटत नाहीये की वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो, अशी लोक म्हणतात. आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे. महाराष्ट्र सैनिकांनी, एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये, मला आत्ता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते, परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, कुठवर मी या सगळी माझी गाऱ्हाणी मांडत राहायची? मी माझं गाऱ्हाणी मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं. मग त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळी सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या, त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली. आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं. म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा, माझ्या सरचिटणीस पदाचा, माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय. इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये. माझी जी काही भूमिका असेल ती पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये. पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं. पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं, तर 100% वसंत मोरे एकटा लढणार, आणि तो पुणेकरांसाठी लढणार. पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार. पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातली आहे. मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, मी कोण जागीरदार नाहीये. माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे. इथपर्यंत मी पोहोचलो ना, तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो आहे. मी कुणाचे खुडच्या, कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी कुणा आलेलो नाहीये. मी माझं स्थान अन्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं, आणि ते स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे, आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही. आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल, कोर कमिटी बरखास्त करू, काय करू, परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही. जी लोक
शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं आहे, त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे. वसंत मोरेंना लोकसभा लढवायची होती, लोकसभेला लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते, आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते, त्यामुळे वसंत मोरे राजीनामा दिलाय असं नाहीये. मला वाटतं की निवडणूक लढवायची काय लढवायची हा मान्य राज साहेबांचा निर्णय आहे, परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे. अगदी 2017 पर्यंत त्या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. मग असं 5 वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे. मग मी कितीबी प्रयत्न केले, कितीबी काही बी केलं तर मग काहीच होणार नाहीये. म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे, सन्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे, त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाहीये. जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत 4 जण, या 4 जण 4-5 इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निवडलं. नाराजी फायनल आहे का? कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली, पक्ष सोडून जाईल अशी इथपर्यंत तुमची भूमिका येऊन टेकली होती, मात्र राज साहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली, त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे का? नाही, तुमची आताची राजीनाम्याची भूमिका ही फायनल भूमिका आहे का? मी माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. ओके, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही. राज ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं का? राज ठाकरेंशी कुठल्या वाटेवर जाणार? वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील. येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेन. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.